सिने तारे तारकांचे किती जबरा फॅन असतात हे आपण अनेकदा पाहिलंय. त्याचाच अनुभव सध्या सिने अभिनेता संजय दत्तला आलाय. संजय दत्तच्या एका चाहतीनं असं काही केलंय की त्याला जबर धक्का बसलाय. नेमकं काय घडलंय पाहूया. नायक नाही खलनायक हूं मैं, नायक नाही खलनायक हूं मैं. सिने अभिनेता संजय दत्त म्हणजे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व. येरवडा कारागृहात तुरुंगवासाची शिक्षा भोगून तो पुन्हा एकदा सिनेमाच्या चंदेरी दुनियेत परतला. एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतानाच गेल्या 29 जानेवारीला त्याला मुंबई पोलिसांकडून दूरध्वनी आला. पोलिसांनी दिलेली माहिती त्याच्यासाठी धक्कादायक होती. वाळकेश्वरला राहणाऱ्या 62 वर्षांच्या निशी हरिश्चंद्र त्रिपाठी नावाच्या एका महिलेचं गेल्या 15 जानेवारीला दीर्घ आजारानं निधन झालं. संजय दत्तची फॅन असलेल्या या महिलेनं आपली सगळी मालमत्ता चक्क त्याच्या नावावर केली होती. वाळकेश्वरला 2500 चौरस फुटांच्या 3BHK फ्लॅटमध्ये निशी त्रिपाठी आपल्या कुटुंबासह राहत होत्या. बँक ऑफ इंडियामध्ये त्यांचं खातं आणि सेफ्टी डिपॉझिट लॉकर होतं. या खात्यातील सगळी रक्कम आणि लॉकरमधला सगळा ऐवज संजय दत्तच्या नावावर करण्यात आला. बँक लॉकरच्या नॉमिनी अर्जात संजय दत्तचं नाव असून त्याच्या पाली हिल इथल्या बंगल्याचा पत्ता नमूद केलेला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संजय दत्त कधीही या महिलेला भेटलेला सुद्धा नाही, पण संजय दत्तचा प्रत्येक सिनेमा त्या आवडीनं पाहायच्या. त्यांनी त्याला अनेक पत्र सुद्धा लिहिली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. निशी से नहीं मिले थे, वो जान पहचान भी नहीं थी, और फिर ऐसी क्या वजह रही कि निशी बिना जाने पहचाने उनको इस तरह से अपनी पूरी संपत्ति करके चली गई. जब पुलिस अधिकारियों ने इस बारे में और जांच पड़ताल करी तो उनको कुछ और लेटर्स जो निशी ने लिखे थे संजय दत्त के नाम से वो उनके बैंक अकाउंट से मिले, और उसके बाद ये बात कहीं ना कहीं साफ होती चली गई कि एक फैन फॉलोइंग वाला मामला है. या सगळ्या प्रकारामुळे त्रिपाठी कुटुंबियांसह संजय दत्तलाही सुखद धक्का बसलाय. मात्र त्रिपाठीची मालमत्ता स्वीकारायला त्यानं विनम्र नकार दिलाय. निशी त्रिपाठी यांच्या या प्रेमामुळे मी भारावून गेलोय. भावनेच्या भरात त्यांनी हा निर्णय घेतला असावा, पण त्यांच्या या प्रेमाचं वर्णन शब्दात करणं कठीण आहे. जिला मी ओळखत नाही अशा व्यक्तीनं माझ्यावर एवढं प्रेम करावं याचं वर्णन कसं करणार. ईश्वर त्यांच्या मृतात्म्या शांती देवो हीच सदिच्छा. अशा शब्दात संजय दत्तनं आपल्या भावना व्यक्त केल्या. संजय दत्तकडून रितसर ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रचलित नियमांच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाईल असं आता या बँकेनं स्पष्ट केलं आहे. की हमारी एक शाखा में एक महिला का अकाउंट था या है, और वो उन्होंने जो अपने उस खाते की जो है और वो सब उन्होंने एक संजय दत्त के नाम पर ऐसा कुछ मरणोपरांत कहा कि उनको मिलनी चाहिए. मगर जब संजय दत्त से ऐसा आया हमको के ब्रांच को आया कि भाई उनको इससे कुछ लेना देना नहीं है और इसमें कोई भी उनको दिलचस्पी नहीं है. आपल्या आवडत्या अभिनेत्यावर किंवा अभिनेत्रीवर जीव ओवाळून टाकणारे फॅन्स आपण याआधी पाहिलेत, पण आपली सगळी संपत्ती संजय दत्तच्या नावावर करून निशी त्रिपाठींनी वेगळेपणाचा ठसा उमटवलाय एवढं नक्की. अंकुर त्यागीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.